नमस्कार, रॉयल मराठीवर तुमचं सर्वांचं स्वागत. राज्यात राजकीय अस्थिरता असल्याने अनेक सत्ताधारी पक्षाचे नेते विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या भेटीला जात आहे. काल शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली, तर आता भाजपाचे उपाध्यक्ष प्रसाद लाड हे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या भेटीला गेले आहेत. यावरून राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आज 14 दिवस झाले तरी राज्यात सरकार स्थापन झाले नाही, त्यामुळे राज्यात कोणाचे सरकार येणार याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे. तर शिवसेना आणि भाजपामध्ये सत्ता संघर्षाचे सत्र सुरूच आहे, त्यामुळे राज्यात कोणाचे सरकार येणार याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे. मात्र अशा अस्थिर परिस्थितीचं सत्ताधारी नेते आणि विरोधामध्ये गाठीभेटी होताना दिसत आहे. त्यात राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या मुंबई येथील निवासस्थानी भाजपाचे उपाध्यक्ष प्रसाद लाड ही भेट घेण्यासाठी पोहोचल्याने अनेकांना आश्चर्य व्यक्त केले आहे. हे दोन्ही नेते आपापल्या पक्षाचे प्रमुख असल्याने यांच्यात काय चर्चा होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.